राज्य सरकार महावितरणवरील भार कमी करण्यासाठी आता चक्क महावितरणचं विभाजन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारनं महावितरणच्या विभाजनासाठी जागतिक स्तरावरील CWC कंपनीची नेमणूक त्यांनी केलेली आहे. या कंपनीचा अहवाल आल्यावर राज्य सरकार महावितरणच्या विभाजनाचा निर्णय घेणार असल्याची माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊतांनी दिली. सध्या तोट्यात असलेल्या महावितरणला बाहेर काढण्यासाठी सरकारच्या हालचाली सुरू आहेत. तर आपण पाहतोय ही आताची महत्त्वाची बातमी. महावितरणला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी राज्य सरकारच्या हालचाली सुरू आहेत. दरम्यान याविषयी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी संजय डाफ यांनी. आपल्यासोबत राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर नितीन राऊत आहेत. एकंदरीत वीज खात्याचा चेहरा बदलवण्याचं काम या ठिकाणी मी आल्यापासून सुरुवात केलेली आहे. दोन कंपन्या आता आमच्या आघाडीवर आहेत, त्यांना पुरस्कार एक देशामध्ये मोठमोठे पुरस्कार प्राप्त झाले, त्यामध्ये ट्रान्समिशन आहे, महाजेनको आहे, आणि आता नुकतंच महावितरण कंपनीला सुद्धा पुरस्कार मिळाला आहे. आणि चांगली कामं तिन्ही कंपन्यांची चाललेली आहेत. परंतु आर्थिक दृष्टीने जर पाहिलं आणि ग्राहकांची संख्या जर बघितली महावितरणची, तर ते एशियामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि देशात नंबर एकवर असल्याकारणानं त्याला आणखी सक्षमता प्रदान करावी या दृष्टिकोनातनं आम्ही इंटरनॅशनल एक PWC नावाची कंपनी यांना कन्सल्टंट म्हणून नेमलेलं आहे. त्यांचा अहवाल आल्यानंतर याच्यात बरेच मोठ्या प्रमाणात बदल केले जाते आणि यामधून विजेचा दर कसा कमी होऊ शकेल, नवीन कंपन्यांना आपण कमी दरात माफक दरात कशी वीज उपलब्ध करून देऊ, ह्या सर्व गोष्टी अंतर्भूत आहेत. कॅमेरामॅन सौरभ होलेसह संजय डाफ, साम TV न्यूज, नागपूर.